नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरच्या आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पनीरची भाजी करणार आहोत, एक 8 ते 10 माणसांसाठी। आणि मागचे दोन व्हिडिओ आपण पाहिलेले लाडू, दुसरा एक व्हिडिओ आपण पाहिलेला आहे तो म्हणजे शाही पनीर मसाला पावडर। हा शाही मध्ये पनीर मसाला पावडरचा जो व्हिडिओ आपण मागच्या वेळेला पाहिलेला आहे त्याच पावडरचा आपण वापर करून इथे भाजी बनवणार आहोत। आणि ती सुद्धा आपण 1.25 किलोपेक्षा जास्त प्रमाणात भाजी बनवायची। आपल्याला जर घरगुती ऑर्डर घ्यायची असेल किंवा घरगुती फूड बिझनेस करायचा असेल, आपल्याकडे जर पाहुणे आले असतील तर त्यांना एक अलग टेस्टी भाजी म्हणून तुम्ही ही पावडरचा मसाला वापरून भाजी तुम्ही बनवू शकता। तीच मसाला पावडर वापरून आज आपण पनीरची भाजी करणार आहोत। 8 ते 10 माणसांसाठी आजची भाजी आहे आणि 1.25 किलोपेक्षा जास्त प्रमाणात आपण आज भाजी करणार आहोत। इथे मी 1/2 किलो कांदे घेतलेले आहेत, 300 ग्रॅम टोमॅटो, 2 मिरच्या, 1 लसणीचा कांदा म्हणजे 10 ते 15 पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे। 1/2 किलो पनीर आहे, पनीर पाण्यात टाकून ठेवायचं म्हणजे ते नरम राहतं, चिवट होत नाही। आणि सर्वप्रथम आपण कांदे आहेत ते सोलून स्वच्छ धुवून कापून घेणार आहोत। कांदे आपण पातळ चांगले कापून घेतलेले आहेत आणि कांद्यामध्ये असलेला गर आहे तो गर आपण काढून टाकायचा आहे, कारण त्यांना भाजी आहे तर तुरटपणा येऊ शकतो भाजीला, कारण आपले कांदे आहेत ते भरपूर प्रमाणात आहेत। एका साईडला मी टोमॅटो उकडायला ठेवलेले आहेत, दुसऱ्या साईडला जाड गुडाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून कांदा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि टोमॅटोवर झाकण ठेवून टोमॅटो शिजवायचे म्हणजे ते लवकर शिजतात। टोमॅटो असे फुटले की समजायचे आपले टोमॅटो शिजलेले आहेत, त्यांना काढून घ्यायचे आणि आपला कांदा आहे तो पण गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याला काढून घ्यायचा। टोमॅटो लवकर थंड होण्यासाठी त्याला सुरीने कट मारून थंड करायला ठेवायचा आहे। जेव्हा मी कांदा भाजायला घेतला तेव्हाच मी एक 10 काजूचे गर आहेत ते भिजसे घातलेले, ते 10 गर आहेत काजूचे, आलं आहे, लसणीचा 1 10 ते 15 पाकळ्या आणि 2 मिरच्या ह्या आपण टोमॅटोबरोबर वाटण करणार। कांद्याची पेस्ट, टोमॅटो, आलं, लसूण, काजू याची प्युरी बनवून घेतलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला, 4 चमचे पनीरचा मसाला वजनी माप 40 ग्रॅम, हळद 1/2 चमचा, जिरा 1/2 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे वजनाचं 10 ग्रॅम वजनी माप, घरचा मसाला 2 चमचे वजनी माप 10 ग्रॅम, धना जिरा पावडर 1 चमचा वजनी माप 10 ग्रॅम आणि बटर 100 ग्रॅम, 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप। भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालायचे म्हणजेच 1 बुदली तेल आणि बटर करपू नये म्हणून आपण तेलाचा वापर केलेला आहे। त्याच्यामध्ये 100 ग्रॅम बटर घालायचं, बटर वितळल्याच्या नंतर 1/2 चमचा त्याच्यामध्ये जिरं चांगलं तळतळलं की त्याच्यामध्ये आपली कांद्याची पेस्ट आहे ती घालायची। कांद्याची पेस्ट 2 मिनिटं परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच आपण टोमॅटोची प्युरी आहे ती घालायची आणि कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी आहे ती तेल सुटेपर्यंत मध्यम टू लो आचेवर याला फ्राय करून घ्यायचं आहे। मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मी याला फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले पावडर घालायची आहे, 1/2 चमचा हळद, 2 चमचे आपला घरचा लाल मसाला, 1 चमचा धना जिरा पावडर आणि 1/2 चमचा आपली काश्मीरी लाल मिरची पावडर। आपण 2 चमचे घेतले त्यातला 1/2 चमचा आपण ठेवून द्यायचा, गरम मसाला छोटे 2 चमचे घेतले त्यातला 1 चमचा घालायचा, 1 चमचा ठेवून द्यायचा आणि हे मसाले आहेत हे पण आपल्याला मध्यम टू लो आचेवर चांगले व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे, चांगले परतून घ्यायचे मसाले पण। लो फ्लेमवर 1-2 मिनिटं हे सर्व मसाले आहेत ते मी चांगले व्यवस्थित असे भाजून घेतले। बघू शकता तुम्ही कसं तेल सुटलं आहे, ते असं तेल सुटेपर्यंत तुम्ही हा मसाला भाजायचा। सर्व भाजीची टेस्ट आहे ती मसाला भाजण्यावर आहे, जसं तुम्ही हा मसाला फ्राय कराल तशी तुमच्या भाजीला टेस्ट येईल। त्याच्यामध्ये आपण आता जे मिक्सरचं भांडं आहे ते धुवून याच्यामध्ये ओतायचंय, पण ते पाणी आहे ते मी गरम केलंय, कारण गरम केल्याने त्याला चांगली मसाल्याला करी पण येते आणि मसाल्यांचे सुगंध आहे ते लगेच सुटतात। आणि गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम करायची, लागेल तेवढं एकदाच पाणी घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय। आपण कोंडणीला बटर पण घातलंय ते लक्षात ठेवूनच मीठ घालायचंय, नाहीतर टेस्ट करायची आणि मग मीठ घालायचं। आणि याला मसाल्याला आपण आता मध्यम टू लो आचेवर 1-10 मिनिटं चांगला व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत। आपला मसाला शिजते तोपर्यंत आपण जो पनीरचा आपला भाजीचा मसाला तयार केलेली पावडर आहे त्याची पेस्ट बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी ह्या वाटीने 2 वाट्या दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपला सर्व मसाला घालायचा।
आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं शिजून घेतलेलं आहे आणि आपण जे पनीर घेतले त्यातले 40 ग्रॅम पनीर हातानेच कुस्करून चांगलं व्यवस्थित स्मूथ अशी पेस्ट सारखं कुस्करून त्याच्यामध्ये घालायचं आहे। पनीर कुस्करून घातल्याने आपली ग्रेव्ही आहे ती स्मूथ होते आणि टेस्ट पण खूप छान येते। त्याच्यानंतर आपण पनीरचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला जेवढे आकाराचे पाहिजे तेवढे, पण असे छोटे छोटे करायचे म्हणजे आपल्याला द्यायला किंवा वाढायला बरे पडतात। आणि ते घालून व्यवस्थित असे हलक्या हाताने आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशी कसुरी मेथी घालायची कारण माझ्या पावडर मध्ये कसुरी मेथी आहे म्हणून थोडीच घालायची। तुमच्याकडे जर तुम्हाला पावडरचा मसाला नसेल तर तुम्ही इथे क्रीम वापरली तरी चालेल, किंवा मी जे काजू घातलेले भिजसे ते तुम्ही इथे 50 ग्रॅम काजू भिजसे घालायचे आणि त्याची पेस्ट करायची आपल्या टोमॅटो बरोबर। आणि कसुरी मेथी आहे ती पण तुम्ही 1 चमचा घालायची। त्यामध्ये आपल्याला लगेचच आपण हे पावडर भिजवलेलं दूध आहे ते घालायचं आणि आता आपल्याला जास्त शिजवायचं नाही, 1-2-3 मिनिटं त्याला चांगलं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं। त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा। आता जरी ती तुम्हाला पातळ दिसली तरी थंड झाल्याच्या नंतर ती थोडी घट्ट होते, बघू शकता तुम्ही आपली कशी पनीरची भाजी तयार झाली आहे ती। आवडली तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। 1.25 किलोपेक्षा जास्त आणि 1.5 किलोपेक्षा कमी अशी आपली भाजी तयार झालेली आहे। ग्रेव्ही आपली अजून पण शिल्लक आहे। 8 ते 10 माणसांसाठी भाजी आपली तयार आहे। कोणाला जास्त लागते तर कोणाला कमी लागते एक अंदाज म्हणून 8 ते 10 माणसांना ही भाजी एकदम परफेक्ट अशी आहे। आता आपण त्याला वरती तडका देणार आहोत। तडका देण्यासाठी मी इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे। तूप गरम करायचं आणि आपण 1 चमचा जी काश्मीरी लाल मिरची मी पावडर शिल्लक ठेवलेली होती ती पावडर त्याच्यामध्ये घालून चांगली मिक्स करून आपण त्या भाजीवरती ओतायची आहे। आणि भाजी आहे ती आपण परत एकदा चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। आणि जर तुम्हाला पार्सल द्यायची असेल तर प्लॅस्टिकचे डबे मिळतात, वजन करायचं आणि वजनाने ती भाजी मापून द्यायची।